नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, करिअर मेकिंग गायडन्स, माढा सोलापूर। आजचा जो विषय आहे ते महाराष्ट्र राज्यातील टॉपचे, टॉप टू बॉटम म्हणजे अगदी रँकिंग वाईज महाराष्ट्र राज्यातील BMS कॉलेजची यादी मी तुम्हाला सांगणार आहे। उद्या 5 फेब्रुवारी 2022 पासून 2021 ची प्रक्रिया चालू होत आहे आणि BMS कॉलेजच्या संदर्भात खूप सारे मार्गदर्शन आम्ही करायचं बाकी आहे आणि बऱ्याच वेळा सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की आपण MBBSच्या आणि BDSच्या संदर्भात खूप सारं मार्गदर्शन झालं, पण मित्रांनो तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू। पहिली गोष्ट, जे रँकिंग वाईज कॉलेजेस आहेत त्यातली पहिले रँकिंग मी तुम्हाला, एकूण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 78 कॉलेजेस आहेत ते आपण पहिल्यापासूनच मी तुम्हाला सांगितलेले आहेत। त्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस जे आहेत ते 21 आहेत आणि बाकीचे सर्व कॉलेजेस बघून त्यांचे जे ग्रेडिंग आहे म्हणजे रँकिंग आहे ते रँकिंग मी तुम्हाला आत्ता देणार आहे। त्यातलं एकूण मी त्या 78 कॉलेजेसमधले कॉलेजचे 3 तुकडे करतो। पहिल्या टप्प्या Part 1 आजचा आपण करू, रँकिंग ऑफ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेस इन महाराष्ट्र Part 1। या Part 1 मध्ये पहिले 25 कॉलेज रँक वाईज मी तुम्हाला सांगेल। त्यानंतर पुढचे रँक जे आहेत ना 26 पासून 50 पर्यंत दुसऱ्या रँकमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि तिसऱ्या नंतर जे रँकिंग आहे ते रँकिंग मात्र मी तुम्हाला त्याच्या पुढच्या रँकिंगमध्ये सांगेल। ओके, पहिल्या नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे रा अ पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय मुंबई। हे मुंबईमध्ये गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज आहे, ते ए ग्रेडचं कॉलेज आहे। दुसरं जे आहे ते RSM टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे, ते बी ग्रेडचं कॉलेज आहे, सेमी गव्हर्नमेंट आहे। त्यानंतर जे तिसरं कॉलेज आहे ते शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड, बी ग्रेडचं कॉलेज आहे, हे सुद्धा गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे। चौथ्या नंबरचं जे कॉलेज आहे ते शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर, हे सुद्धा गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे। पाचव्या नंबरचं कॉलेज आहे ते आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेदिक महाविद्यालय पंचवटी नाशिकमधलं, हे बी ग्रेडचं कॉलेज आहे। त्यानंतर सहाव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते सुमतीबाई शाह आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे, हे सुद्धा बी नंबरचं कॉलेज आहे। सातव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते सेठ चंदनमल मुथा आर्यांगल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सातारा, सी ग्रेडचं कॉलेज आहे, सी नंबर आम्ही दिला, ग्रेड वगैरे नाही आहे, म्हणजे एकूण आपण एस पासून झेड पर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यानंतर सी नंबर दा म्हणजे तिसऱ्या नंबरच्या ग्रेडिंगचं कॉलेज आर्यांगल महाविद्यालय सातारा आहे। आठव्या नंबरचं कॉलेज आहे गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेदिक महाविद्यालय अहमदनगर, नवव्या नंबर ते सुद्धा सी मध्ये आहे, 3 नंबरचं कॉलेज आहे, मी सी ग्रेड मध्ये केलं, एकूण ग्रेड झेड पर्यंत केलेले आहेत। त्यानंतर नवव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे, हे सुद्धा सी ग्रेडचं कॉलेज आहे, सी ग्रेडचं नाही आहे, सी नंबर, म्हणजे ABCD पासून आपण संपूर्ण जे कॉलेजेस हे केलेले ते शेवटीपर्यंत आय पर्यंत केलेले, ABCDEFGHI म्हणजे आय पर्यंत बनवलं आहे, ग्रेड म्हणताही नंतर आहे त्याला सी नंबरचं कॉलेज असं म्हणता येऊ शकतं। तर अहमदनगर नंतर जे नवव्या नंबरचं कॉलेज आहे अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे, याला सी नंबर दिलाय। दहाव्या नंबरचं जे ते गव्हर्नमेंट आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद, ते पण सी नंबरचं आहे। अकराव्या नंबरचं कॉलेज आहे वसंतदादा पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय सांगली, हे सी नंबरचं आहे। त्यानंतर बाराव्या नंबरचं KG मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय मुंबई, हिंदी भाषिक अल्पसंख्याक, हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी हे कॉलेज आहे। त्यानंतर 13 नंबरचं आयुर्विद्या प्रसारक मंडळ आयुर्वेदिक महाविद्यालय सायन मुंबई, हे सुद्धा सी नंबरचं कॉलेज आहे। चौदावं कॉलेज आहे श्री आयुर्वेद महाविद्यालय नागपूर, हे सुद्धा सी नंबरचं आहे। त्यानंतर 15वं कॉलेज आहे ती दयाभाई मावजी मजीभाई आयुर्वेदिक महाविद्यालय यवतमाळ, हे सुद्धा टॉपचं सी नंबरचं कॉलेज आहे। 16व्या नंबरचं जे कॉलेज आहे ते विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती। त्यानंतर 17 नंबरचं राधा किशन तोष्णीवाल आयुर्वेदिक महाविद्यालय अकोला। 18व्या नंबरचं जे कॉलेज आहे ते गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय मोजरी, हे मोजरी जे आहे ते कॉलेज सेमी गव्हर्नमेंट आहे। 19व्या नंबरचं कॉलेज आहे ते CSSM आयुर्वेदिक महाविद्यालय कांचनवाडी औरंगाबाद। 20व्या नंबरचं कॉलेज आहे ते
PDES आयुर्वेदिक महाविद्यालयीन रिसर्च सेंटर निगडी पुणे हे सुद्धा प्रायव्हेट कॉलेज आहे. 21व्या नंबरचं जे कॉलेज आहे ते एरला मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक महाविद्यालय खारघर नवी मुंबई हे सुद्धा सी नंबरचं कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे. 22व्या नंबरचं सेट गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय सोलापूर जैन अल्पसंख्याक जैन मायनॉरिटीचं कॉलेज सेमी गव्हर्नमेंट आहे. 23व्या नंबरचं शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय जळगाव. 24 नंबरचं कॉलेज आहे ते BSDT आयुर्वेद महाविद्यालय वाघोली पुणे हे सुद्धा प्रायव्हेट कॉलेज आहे. आणि 25व्या नंबरचं कॉलेज आहे ते SMBT आयुर्वेदिक महाविद्यालय इगतपुरी नाशिक प्रायव्हेट कॉलेज आहे. हे 25 कॉलेजची लिस्ट तुम्हाला उपयोगाला यावी. आणि ग्रेड केलेले आहे ते ए पासून ते आय पर्यंत ग्रेड केलेलं आहे. ए ग्रेडला फक्त एकच दिलं आहे आम्ही, ए नंबरला. आणि बी नंबरला दिलेले कॉलेजेस आणि सी नंबरला दिलेले कॉलेजेस असे 25 कॉलेजेस तुम्ही पहा, परत तुम्ही घेऊ शकता, परत लिहून घेऊ शकता. त्यानुसार तुम्ही टॉपचे कॉलेजेस आहेत. आणि आमचा हे स्वतःचं म्हणजे आमच्या सर्व टीम किंवा आमच्या मित्रांचे किंवा आमच्या गुरुंनी सांगितलेल्या किंवा आम्ही ह्या फील्डमध्ये आणण्यामध्ये आमचे काही गुरु आहेत त्या गुरूंच्या सोबत आम्ही मार्गदर्शन घेऊन हे सर्व बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आम्ही स्वतः पण बनवण्याचा थोडा थोडा प्रयत्न केलेला आहे. आणि हे आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे. हा तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी उपयोगी होऊ शकतो. पुढचा जो व्हिडिओ आहे तो पुढचे 25 कॉलेज घेऊन आम्ही येतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.